नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एक ऑगस्ट दोन हजार केंद्र सरकार देशाबाहेरून दूध पावडर मागत आहे याचा जाब राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रातील सरकारला विचारावा असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे दूध प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या बैठका झाल्या आहेत राज्य सरकार दुधासंदर्भात लवकरच धोरण ठरवणार आहे मात्र एकदा प्रश्न सुटणार असे दिसताच आंदोलन करायचे ही भाजपची जुनी सवय असल्याची खोचक टीका त्यांनी केली अनेक ठिकाणी पशुवैधक शासकीय नियमापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करत असल्याच्या तक्रारी आहेत यामुळे अधिक शुल्क आकारणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे जादा शुल्क घेणाऱ्यांची नावे जिल्हा परिषदेला कळवा असे आवाहन करण्यात आले आहे भंडारदरा धरण आज नेमे भरणार आहे यावर्षी धरणाच्या पाणलोटात पावसाने अपेक्षित जोर न धरल्याने पाण्याची आवक धीमी आहे त्यामुळे धरण भरण्याचा वेगही मंदावला आहे यंदा दारणा आणि गंगापूर धरणातील जलसाठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे जामिनासाठी मदत करतो असे सांगून पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शेवगाव पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे जिल्ह्यातील करोना संसर्गाचा आकडा पाच हजारांच्या उंबरठ्यावर आहे शुक्रवारी जिल्ह्यात आणखी तीनशे साठ करोनाबाधित आढळले यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या चार हजार नऊशे त्र्याहत्तर झाली दरम्यान जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत सरकारी यंत्रणेने आठ बळींची नोंद केली यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडुसष्ट झाली आहे जिल्ह्यात करोनावर मात करणाऱ्यांची सरासरी बहात्तर टक्के आहे संगमनर तालुक्यात सव्वीस करोनाबाधितांची भर पडली यामध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या चारशे अठ्ठावीस झाली शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातील बावीस कैदी करोनाबाधित आढळल्याने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य पथकाने तपासणी केली श्रीरामपूर येथे करण्यात आलेल्या पासष्ट रॅपिड चाचणीत बारा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या दोनशे पन्नास झाली आहे कोपरगाव शहरात सलग चौथ्या दिवशी सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर राहता शहरात दहा करोना बाधित आढळले त्यातील पाच एकाच कुटुंबातील आहेत दरम्यान अकोले येथे नऊ बाधित आढळले आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार